राज्य सरकार ने नुकताच एक GR काढला की सर्व खासगी दुकाने आणि सरकारी कार्यालय येथे मराठी भाषेत पाट्या लावण्यात यावे. आता अनुषंगाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रेल्वे येथे हल्दीराम यांच्या दुकानासमोर आंदोलन करण्यात आले व मागणी करण्यात आली की हल्दीराम यांनी भाषेची पाटी काढून मराठी भाषेत लावावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मनीषा पापडकर, शहर अध्यक्ष नागपूर. आपण बघितलं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मराठी टिकावी, मराठी राजभाषा, मराठी रोजगार यांच्यासाठी नेहमी पुढाकार घेऊन अनेक आंदोलने या महाराष्ट्रात झालेली आहे आणि आमच्या कार्यकर्त्यावर अनेक केसेससुद्धा दाखल आहे, गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे. नुकताच राज्य सरकारने एक GR मंजूर केलेला आहे की प्रत्येक हॉटेल, खाजगी कार्यालय, सरकारी कार्यालय आहे इथे मराठी ही राजभाषा आपण वापरावी आणि मराठी फलक हा आपला जे प्रतिष्ठान आहे त्यांच्या प्रतिष्ठानावर आस्थापनेवर लागला पाहिजे. तरीसुद्धा इतकं असूनसुद्धा हे जे हल्दीराम आहे या हल्दीरामनी इंग्रजी भाषेचा वापर करून मराठी भाषेचा हा अपमान केलेला आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता आम्ही इथे महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे इथे निषेध करण्याकरता इथे आज उपस्थित झालेलो आहोत. हल्दीरामला याच्या आधी पण आम्ही निवेदन दिलेलं होतं की आपण जे इंग्रजीचा नेहमी वापर करत आहे इथे महाराष्ट्रात राहून वीज आपली, जमीन आपली, आपले मराठी लोक आपले, आपल्यावर हे मोठमोठे व्यवसाय स्थापन करून पैसा कमवतात आणि इंग्रजी भाषेचा वापर करतात हे आम्ही कधीही सहन करणार नाही. आज आम्ही इथे हल्दीराम जे नाव लिहिलं आहे, हो आपण बघू शकता इथे हल्दीराम म्हणून मराठीमध्ये नाही, आपण तात्पुरता आम्ही आता सुद्धा काढू शकतो पण आम्ही त्यांना वेळ देऊ 10 मिनिटाची. आणि जर आज इथे बोर्ड लागला नसता तर आम्ही हल्दीराम पूर्ण ही बोगी काळी केली असती. आज इथे पूर्ण काळा कलरनी आम्ही पूर्ण बोगी रंगवली असती हे आम्ही कदापि सहन करणार नाही, कारण हा महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे, इथली भाषा आणि इथला रोजगार हा टिकलाच पाहिजे. त्यामुळे हल्दीरामनी आमच्या मनसेची धास्ती घेऊन त्यांनी मराठी हा इथे आपण बोर्ड आज बघू शकतो करून त्यांनी करून घेतलेला आहे.